बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत मी राधिका कुलकर्णी जोशी आता बातम्या पाहणार आहोत गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चोवीस सप्टेंबर रोजी होत आहे ही सभा ऑनलाईन पद्धतीनं होणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली दररोज वीस लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट असून त्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं मात्र नाकारलेल्या वासाच्या दुधाच्या मुद्द्यावर बोलताना ते गोंधळले तर वासाच्या दुधाचा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता होता त्याबाबतच्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचं ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्पष्टपणे सांगत नेत्यांना चिमटा काढला साहजिकच त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चोवीस सप्टेंबर रोजी होती आहे सभेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विश्वास पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दूध संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला वर्षाकाठी अडीच हजार कोटींची उलाढाल झाली असल्याचं सांगितलं दरम्यान निवडणुकीपूर्वी मल्टीस्टेट आणि नाकाण्यात येणारा वासाचं दूध हे दोन मुद्दे गाजले होते तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मल्टीस्टेटचा प्रस्ताव मागे घेतला त्यानंतर नाकाण्यात येणारं वासाचं दूध हा मुद्दा शिल्लक राहिलाय असं पत्रकारांनी निदर्शनास आणून दिलं त्यावेळी बोलताना डोंगळे म्हणाले निवडणुकीतील आश्वासनं ही निवडणुकीपुरतीच असतात पूर्वी इतकंच वासाच्या दुधाचं प्रमाण असून त्यात फरक पडलेला नाही पूर्वी ज्या प्रमाणात वासाचं दूध नाकारलं जायचं तेच प्रमाण आत्ता देखील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये देण्याच्या आश्वासनासारखंच वासाच्या दुधाचं आश्वासन आहे अशी टिप्पणी त्यांनी केली मागील संचालक मंडळातील नेते संघाच्या दैनंदिन कारभारात फारसं लक्ष देत नव्हते दुसरीकडे सध्याचे आमचे नेते दूध संघाच्या कारभाराबाबत नवीन आहेत त्यामुळं वासाच्या दुधाचं प्रमाण सांगण्यात काहीतरी आकडेवारीचा घोळ झाला असेल असंही त्यांनी नमूद केलं दरम्यान मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीबाबत काय या प्रश्नावर उत्तर देण्याचं पाटील यांनी टाळलं दरम्यान वाशी नवी मुंबई इथली जागा खरेदी केली असून पुढील काळात तीनशे चोवीस कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं ऑनलाईन सभेसाठी तांत्रिक तयारी पूर्ण केली असून सर्व संस्थांना पासवर्ड आणि लॉग इन आय डी पाठवला जात असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार बैठकीला सुजित मिंचेकर अभिजित तायशेटे करणसिंग गायकवाड कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते